कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज होतो. अरेंज मॅरेज. तुमचं? माझं पण अरेंज मॅरेज आहे. किती वर्ष? 7 वर्ष झालेत मला. 7. तुम्ही सिनियर आहात. तुमचं कसं जमलं? माझंही अरेंज मॅरेज हो ना. प्रॉपर कांदे पोह्याचा प्रोग्राम करून आहे. आला खाट पोहे केले होते. मी नव्हते केले. सासूबाई बोलल्या. खारे केले होते तुम्ही? मी केलेच नव्हते पोहे. अरे पण तुम्ही करायचे असतात ना. ते फक्त नावाला असतं. कांदे नावाला असतं. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं आणि तुमच्या सासूबाईंचं नातं नेमकं कसं आहे? फार क्वचित भांडण होतं. होत नाही असं नाही, होतं. पण आम्हाला दोघींनाही करमत नाही एकमेकींशिवाय. दोघींचाही स्वभाव बोलका असल्यामुळे असं हे होत नाही, आबोला नाही राहू शकत जास्त. त्यातूनही जर कधी वाजलंच तर सासूबाई शांत वाजतात, पण मला काही मी बोलते. आमच्या बाबतीत कसं आहे, आम्ही दोघी रागवलं तर दोघी बोलणार नाही, पण आमचा स्वभाव इतका बडबड आहे की 10 मिनिटांनंतर आम्ही विसरून जातो की आमची भांडणं झाली आणि आम्ही बोलायला लागतो. मग आठवते, अरे आपली तर भांडणं झाली होती, आपण बोलणार नव्हतं ना. तुमच्याकडे? आमच्याकडे वाद होतच नाहीत आणि झाले कदाचित. तर मग ज्याला वाटलं पहिल्यांदा ते बोलून घेतो आम्ही. आमचं नातं म्हणजे आंबट गोड. आंबट गोड. आंबट गोड. कधी आंबट कधी गोड. कधी आंबट टिकून नाही राहत जास्त. ते दोन्ही मिक्स होत. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आई तुम्ही बोलताच आहात तर दोन दोन सुना आहेत. हो. पहिला चहा कुठली सून देते सकाळी? सकाळचा तर मला सकाळी लवकर उठायचं सवय तर मीच करते. भेटत नाही असं नाही. एखाद्या वेळेस आपण फिरायला गेलो, लेट आलो तर आपला चहा तयार. माझा प्रश्न सोपा होता. दोन सुनांपैकी कुठली सून तुम्हाला सकाळी चहा देते? तर लक्षात आलेलं आहे, सुना सोडा सासूबाई चहा देतात. आमच्याकडे मी नाही. मला दोन्ही सुना सकाळी चहा मिळतो. मला बघितलं लग्न झाल्यापासून आईची तेवढी अट आहे. लग्न झाल्यापासून मला पहिला चहा तुझ्या हातचाच लागणार आहे. हो, मला चहा कोणाचा पटत नाही. मी माझ्या त्यांच्याकडून करून देते. त्यांना आवडत नाही चहा. कोणाच्या पण इकडे 5 वाजले की चक्र मारतात की आपल्या लक्षात येईल. हा 5 वाजले संध्याकाळचा चहा करायचा आणि उठ पटकन. आणि सकाळचा चहा मुलं करतात. तुमचा मुलगा काय करतो? नाही नाही सर, आमच्याकडे उलटा कायदा. आमच्याकडे मुलाला काही काम सांगायचं नसतं. नाही मग ते असं नाही सांगायचं. कशाला आणली सर? अरे पण दोघांचा आहे ना संसार. म्हणून काय झालं सर? काय हो तुमचं काय म्हणणं आहे? मुलाने का काम करायचं नसतं? सवयच नाही ना माझ्या मुलांना. लावली का नाही तुम्ही? नाही लावली. आता ते लाडके होते ना मुलं. सवयच नाही लावली. नाही सवय लावली. तुम्ही नाही लावली? थोडी थोडी मी लावली. थोडी थोडी. बरं, तुम्ही राहायला कुठे आता? एकाच. मला सांगा, तुम्ही 3 जणी संध्याकाळी किंवा सकाळी एकत्र भेटता का? संध्याकाळी गप्पा असतात त्यांच्या. म्हणजे बोलत असतील सुनांबद्दल. तुमचं काय म्हणणं आहे? नाही सर, काहीही हो देच. माझे सासूबाई बाहेर काही बोलत नाहीत. चांगलं बाहेर चांगलं नाही बोलत असं बोलले का? त्यांच्याबद्दल गॉसिपिंग असं नाही. त्यांच्या त्यांच्या लाईफ एन्जॉय करतात. बरं, एक तुमचं म्हणणं आहे सुनांबद्दल बोलतात. मी बोलतच असणार असं काही नाही. आमच्याकडे सुनांबद्दल बोलत नसणार, पण जर बोलत असतील तर काही पण चांगलंच सांगत की म्हणजे असं चांगलं चांगलं सांगतात. चांगलं पण बोलत बोलत असणार. कारण मला गॅरंटी माझ्या. बरं बरं बरं, एक मिनिट. तुम्हाला काय गॅरंटी की सासूबाई माझी तारीफच करत असतात? ही गॅरंटी. दिसून छान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बरी. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं? मला तर 2 मुलं आहेत, त्यामुळे मुलगी म्हणून 2 सुनाच आहे. तर यांनी म्हणजे इमोशनल एक गोष्ट आहे माझी की माझ्या आयुष्यामध्ये मला हिचं लग्न झाल्याबरोबर 4-5 महिन्यातच मला माझं स्पाईनचं मोठं ऑपरेशन झालं. तर त्या काळामध्ये मुलींनी जे कर्तव्य असतं मुलीचं की ताट वाढून इन्सुलिन घेणं वगैरे सगळं सगळं सगळ्या तऱ्हेने जे लेडीज जवळ पाहिजे ते सगळं हिने केलेलं आहे. तेव्हा हिचं ग्रॅज्युएशन होतं. खूप लवकर लग्न झालं हिचं, तर त्यामुळे ग्रॅज्युएशन होतं हिचं. सगळं करून पूर्ण सांभाळलं तिने. त्याचं खूप कौतुक आहे मला आणि शेवटपर्यंत तो क्षण मी विसरणार नाही. हाय माऊली, कसं वाटतंय? तुमच्या डोळ्यात पाणी आलं एकदम. काय झालं? केलंच तिने तसं व्यवस्थित सगळं माझं. कारण बघा, माहेर सोडून सासरी आला होता. बालपण अंगणात खेळण्यात गेलेलं असताना लग्न करून आल्यानंतर सासूबाई आज इतक्या वर्षानंतर तुम्ही जे काही त्यावेळेला स्पाईनच्या ऑपरेशनच्या वेळी लेकीप्रमाणे केलं
ते त्यांच्या मायेतनं आत्ता व्यक्त झालं. जसं या तीन सुनांनी सांगितलं की बाबा या सासूबाई जेव्हा भेटतात तेव्हा आमच्याबद्दल बोलत असतील, ह्या कुणाबद्दल बोलत असतील असं तुम्हाला वाटतं? कौतुक करत असं हा की बघा मुलाला कसं कामाची सवय नाही लागली वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे, काय बोलत असतील? नाही त्यांच्या त्यांच्या वयाच्या गोष्टी करत एखाद्या वेळेला. मग तुम्ही कधी असं गावाला वगैरे जाता कुठे फिरायला वगैरे? आता परवा जाऊन आले जगन्नाथपुरी केली. अरे वा. आणि परवा वाईला जाऊन आले. पण मला सांगा असं तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन येता तेव्हा घरातल्या वस्तू लगेच मिळतात तुम्हाला जागच्या जागी? मलाच मिळत नाही. जेव्हा मी माहेरी जाऊन येते ना तेव्हा सगळ्या माझ्या जागा सगळ्या प्लेस चेंजेस झालेल्या असतात. सकाळी विचारलं असतं हे कुठं ठेवलंय, डाळ कशात ठेवली आहे, हे असं विचार. एक मिनिट सुनबाई गावाला गेल्यावर इकडचे बदल का करतात तुम्ही? त्यांच्या हातात माझ्या हाताला पाहिजे ना, माझ्याप्रमाणे मी घेणार ना. ते तर कोणा शोधत असणार, मी माझे आता ती 15 जाते, 15 माझ्याप्रमाणे मी वस्तू ठेवणार ना, मला सापडेल तसं. बरं, आता तीन सासूबाईंना मी प्रश्न विचारणार. मला सांगा तुमच्या सुनेने या सुनेने स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? चिडचिड नाही केली पाहिजे. खूप चिडचिड करते. मी मुलावर की तुमच्यावर? मजा नाही, स्वतःच्या मुलावर करते. मी रागवले तुम्ही माझ्यावर करते. अच्छा, मी चिडचिड कमी केली पाहिजे तुमच्या सुनेने? कमी बोललं पाहिजे माझ्यासोबत. कमी बोलायला पाहिजे असं मुलगा म्हणतो. आम्ही दोघी पण त्यांनी सारख्याच आहे. आम्हाला दोघांनी पण खूप बडबड पाहिजे. आमच्या कोटात काही राहतच नाही दोघींच्या पण. केव्हा पटकन सांगतो कुणाला ते राहतं आमचं. त्या म्हणतात दोघी जणी बिलकुल आई तुझीच कॉपी आहे. तुमचं काय म्हणतो? माझं म्हणणं असं आहे की सकाळी जेव्हा जॉबला निघते तर तेव्हा थोडं कधी कधी वेळ होतो हिला, मग तेव्हा इतकी तारांबळ उडते की तुम्ही गॅस जवळ येऊ नका, मला पटपट पटपट करू द्या सगळं काही. बरोबर बरोबर. मग थोडस लवकर उठून पटपट करायचं ना. मग काही विचार तो बदल केला पाहिजे. तो बदल काहीतरी. बरं, तुम्हाला तिघींना विचारणार आहे. सासूबाई आहेत तशाच राहणार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या आनंदासाठी काही बदल करायचा असेल त्यांच्या स्वास्थ्यासाठी तर कुठला बदल केलेला तुम्हाला? चिडचिडच थोडी कमी करेल. त्यांनी पण मी त्यांनी बदल नाही सर, त्या आहे अशाच राहू द्या. त्या लाईफ खूप एन्जॉय करतात त्यामुळे त्या आहे अशाच छान आहेत माझ्यासाठी. हो तुमचं काय बदल म्हणजे? तसं तर ते चांगला स्वभाव आहे त्यांचा, असं काही नाही. हा पण आम्ही जे सगळ्यांना सांगत फिरतो ते थोडं कमी करावं आणि आग्रह कमी करावं. तुम्ही दोघी सकाळी बाहेर पडता काय झालंय ते सांगायला. आग्रह खाण्याचा आग्रह आमच्या आई म्हणजे. हा आग्रह म्हणजे आमच्या आई म्हणजे आमच्या घरातलं मास्टर शेफ. आणि काही पदार्थ केला की तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत थोडं घे असं करत राहतात. तर माझा धीर आणि मी आम्ही मागून कमेंट करतो अशी ही खपवा खपवी. आता आई म्हणजे खपवत आहे. खपवा खपवी म्हणजे तुमच्याकडे पाहुणं म्हणून यायला नको. त्यांना पण आग्रह करतात आई. तुमच्या सासूबाई त्यांना कसं डायबिटीज आहे तर मग त्यांच्या वेळा ते पाळत त्या पाळत नाही म्हणून मग त्यांनी वेळेवर सगळं आपलं नाश्त्याचं वगैरे सगळं व्यवस्थित घ्यावं असं म्हणून. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.